ए हाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग। तर काय ना मित्रांनो, झाली सकाळ, शुभ सकाळ सगळ्यांना। काय म्हणलं, काढावा असाच एक मोकार कोणाकोणाचं काय काय चाललंय, कसं कसं चाललंय, सगळं कसं धावणं गरजेचं आहे, व्हिडिओ काढणं गरजेचं आहे। नाही व्हिडिओ काढला तर कसं करमत नाही। आणि काय झालं माहिती का, आज वहिनी श्रावण महिना चालू झाला आहे वय। हां काय झालं सकाळ धरणं, काय झालंय रेशमोहिनीचं म्हणणं आहे की आजपासून श्रावण महिना चालू झाला। रेशमोहिनी आजपासून श्रावण महिना नाही, आणि आजपासून जर श्रावण महिना चालू झाला तर मी बुवा झालो असं समजा। मग झालं की आता काय राहिलं, उद्या मंगळवार असं तसं आहे, कारण दाढी कटिंग करत नाहीत ना, मी पाळतो तेवढं तरी पाळतो नाही बोला। आणि जर श्रावण महिना चालू झाला असला तर असं समजायचं मी बुवा झालो, कसं दाढी नाही कटिंग नाही, एखाद्या मंदिरात जाऊन बसावं लागेल महिनाभर। काय म्हणणं बुकवा ते काय झालं माहिती का मिस्टर, मी आपलं मित्रांनो ती मिस्त्री जीत आहे, सकाळ सकाळ मिस्त्री फोन केलता, मिस्त्री म्हणलं नाही आज दोन तीन दिवस नाही काम बरं असून दे। ते काय झालं, कामाच्या राड्यात गडबडीत दाढी कटिंग करायचंच माणूस विसरून जातं, काय झालंय माझं स्वतःवर लक्ष द्यायचंच कमी झालंय, ले खराब होत चालूय मित्रांनो। काय तुम्हाला सांगत होती अहो, दोन दोन सुटले असते का कुठन पण, 2 किलो वजन कमी झालंय मित्रांनो, 2 किलो माझं चेष्ट नाही तुम्हाला खोट बोलत नाही, 2 किलो अक्षरशः मी कमी झालोय। आणि बघा किती खराब दिसतोय, तुम्ही सांगा ना कसं कसं झालंय काय केस कमी करा ना, मग खराब कमी असं ते असत्या 4 दिवस सासूचं येते माझं दिवस चांगलं, मग बघतो तुमच्याकडे सगळ्यांकडे मी आहे ना मित्रांनो। कसं असतं वाद यायच्या आधीची शांतता म्हणजे ही शांतता आहे है ना। तर असं नाही मित्रांनो, रेशमोहिनीच्या कोंबड्या शिकतो ना आज दाढी कटिंग करायला जातो, कोण येत नाही घेणारे घेतात मित्र, नाही कोणाला पाहिजे का पार्सल करतो कुरिअरनी, पण तुम्ही फक्त सांगा रेशमोहिनीची कोंबडी दी आला का, व्हिडिओ काढत असल्या तरी का बसत जा, काय नाही मित्रांनो हा उशीर झाला बरं का मित्रांनो। आज काय झालंय, आज पोरांची शाळा होती, सकाळ सकाळ शाळा होती तर पोर गेली आज, तर विषय काय झाला, पोर आशाळेत गेली सकाळ सकाळ त्याच्यामुळे उशीर झाला, दोन तीन दिवस झाले सकाळ शाळा, शनिवार काल सकाळ शाळा, परवा सकाळ शाळा, आज सकाळ शाळा, उद्या सकाळ शाळा, अर सकाळची शाळा सकाळची शाळा करून करून पोर गेली, तर झाली तिकडे काकाची आंघोळ झाली, तर म्हणलं काढावं असं कसं मोकार हडा। काय म्हणते बघा डॉर्लिंग, मग विषय काय आज बकीचा कान कापून ठेवायचा राहिलाय आणि त्याच्यासाठी पळायला लागतंय, कसं झालंय बकीचं ऑपरेशन करायचंय, त्याच्यामुळे जातोय कामावर जरा मित्रांनो, ठेवले काय म्हणलं, नाही बकीचं ऑपरेशन करायचं नाही वहिनी, तुम्ही सांगा तुमच्या बहिणीचं ऑपरेशन करायचं नाही, नाही बाबा अरे नाही तसं असत व्हायला का, बकीला ऐकून गेलं पाहिजे, कशी तरी नाचणार काय, बरं लावा आपण बकीला डान्स क्लास लाव सगळं, तुला जायचंय काय करतोय, नाही चिवला ना अनुष्का लावायच्यात ना, मग त्यांना घेऊन जायचं माझं काय ले काम राहिले, चिवीचा डान्स क्लास चिवीचा नानूचा डान्स क्लास लावायचा राहिलाय, काका तुला लावायचा का, पुन्हा त्यांचं ऍक्टिंग क्लास लावायच्यात, लय लय उदेक राहिल्यात मित्रांनो या घरामुळे ना, विषय काय मांडायचा, बरं जा काका च्या करून या, तर मित्रांनो कसं कशाला दिलायची हा, तर विषय कुठं, तर मित्रांनो विषय काय आहे माहिती का, विषय काय माहिती का मित्रांनो, पोरींचं दोघीचं डान्स क्लास लावायच्यात, ऍक्टिंग क्लास लावायच्यात, अनुष्का ज्ञानेश्वरी चिव कसं माहिती का, यांच्यावर मलाच लक्ष देणं गरजेचं आहे, बाकीचं कोणतं लक्ष देणार नाही, कोणी लक्ष द्यायला हा, माझा भाऊ पण घरी नसतो, कसं भावाला कसं हे जे पडलंय ना आपलं पिक्चरच्या शूटिंगचं पडलंय, खरं ते चॅनलचं पडलंय दादाला, त्यानंतर सगळ्यांनी घरी बसून काय करायचंय काय माहिती, कोण नाही कोण हिंडाय पाहिजे की बाहेर, हा अजेंडा काढून ठेवला दादा मी बाहेर,
तर दादाला आमच्या देशाचं पडलंय सकाळ सकाळ झेंडा उडाकतोय तर असं ते कसं माहिती का आमच्यातलाय मोठा झेंडा आहे हा हर घर तिरंगा आहे कसं आमच्या दादाला झेंड्याचा लय नाद आहे आमच्यातलाय मोठा झेंडा आणलाय त्यांनी आहो त्या कपाटा होता आता जाऊन आणतो मी ग्राम पंचायत मध्ये जाणार आहे येता चांगला मोठा झेंडा घेऊन येतो तर विषय काय माहिती का मी ठेवला होता विषय काय माहिती का मित्रांनो त्यांना कळतंय की शिवाजी म्हणून रे कुठं असं ते बघताय का गेल्या वर्षी तुम्ही 15 ऑगस्टला तुम्ही हित होता हा काय राव दाजी हित होत हो कुठतरी गेलत त्या विषयीच होती ती पोर ही ए याकीला का दाजी उंदे चालला का ए शिवा भाऊ या राव काय राव रे काही तर झेंडे लावले त्यांनी हो दाजींनी त्यांनी झेंडे लावलेले मग मला गेल्या वर्षीचा व्हिडिओ बघायला लागेल आणि पाहुण्याला पाठवायला लागेल होत दाजी त्या होत तुमच्या दाजींनी जर व्हिडिओ बघितला तुमच्या दाजीला वाटलं ना दाजी तुमचा गाडी चालू करून आणि हित येईल कशी खळखळून हसले रे नाही होत म्हणून देण्यात आलं म्हणून सांगितलं कसं आहे माहिती का मित्रांनो एखादा हसर माणूस घरात असलं पाहिजे आमच्या बघितलं ना अख्खा दिवस खराब जात नाही चांगला जातो तर असून द्या काय म्हणते काम आहे भाऊजी आम्हाला अवघड चेष्टा करत जाऊ नका ऐकून द्या आम्हाला लय काम आहे फरशाने करायच्या ती तर आज मित्रांनो आज श्रावण महिना नाही चालू झाला आज पहिला सोमवार श्रावण सोमवार आहे ना पण आज पहिला श्रावण सोमवार नाही वहिनी नाही येईन ही सोमवार पहिला या हा मग मला का म्हणता समजत आहे आज आता दिवसा पहिला सोमवार आहे अहो मित्रांनो लेटी मला ठेवा लागतं मला उपास असते त्यात काय झालंय आमचं काल निर्णय म्हणजे ती कॅलेंडर फाललंय पोरांनी आमच्यात कॅलेंडर नाही नवीन वर्षाचा कॅलेंडर आता कुठं मिळायचं कॅलेंडर घरात नाही आमचं काय झालं आमच्यात उंदर ही होती ना ती पडायला घराचं काम नव्हतं काय नव्हतं ती उंदरांनी हे मी पारतेच तुकडं 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 केलं कॅलेंडर नाही हा कॅलेंडरच नाही मग काय होती दोन होती लगा दोन होती की बघे तुला माहिती असत का हा कुठं का होईना पण मिळालेली होती ना तसं तर असं ते कसं झालं मित्रांनो सगळंच राहिले आज मस्तपैकी चकाचक असं सुंदर होऊन येतो तुम्ही नक्की सांगा कसा दिसेल मी कसा चांगला दिसतोय आणि एक महत्वाची गोष्ट आहे ते मोर्चा भागात सांगतो तुम्हाला आता मोर्चा व्हिडिओ मध्ये सांगतो ती एपिसोड तुम्ही मोर्चा कसं माहिती नक्की बघा उद्याच्याला बघा नाही आताच लगेच बघा लगेच मी काढणार पार्ट 2 लगेच आहे आता 8 मिनिटाचा व्हिडिओ झाला त्याच्यामुळे कसं अपलोडिंगला वेळ जातो म्हणून लगेच दुसरा काढतो ह्या गोष्टीवर तर बाय मित्रांनो